28 किलोमीटर अंतर आहे आणि 278 कोटी रुपयाचा हा प्रकल्प होता. आणि तरडगाव, फलटण आणि सुरवडी असे 3 स्टेशन्स आहेत. भविष्यात लवकरच आपण मालवाहतूक, भविष्य फार लांब जाणार नाही, या महिना 2 महिन्यातच मालवाहतुकीसाठी आपण आणि त्याचबरोबर फलटण पुणे लोकल चालू करण्यासाठी आपण प्रयत्न. आता दैवयोगाने याच्याबरोबर विभागीय रेल्वे समितीचा अध्यक्ष झाल्यामुळे मी फलटण पंढरपूर जो रेल्वे मार्ग आहे त्याला तांत्रिक मंजुरी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या काळामध्ये मिळाली होती. 1 कोटी रुपयाची तरतूद त्याला प्राथमिक झाली, 1100 कोटी रुपये त्याला प्रकल्पाचं इस्टिमेट मिळालं, आता बहुतेक 1400-1500 कोटी रुपये झालं असेल. या विषयावर मी महाराष्ट्र सरकारशी चर्चा केली, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला विचारण्यात आलं आहे की आपण त्याच्यामध्ये 50% गुंतवणूक करा, याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून आपण सर्वजण विठ्ठलाच्या दर्शनाला याच फलटणवरून ट्रेनमधून मी येणाऱ्या 5 वर्षात घेऊन जाईन. मी त्याचं प्रमुख कारण असं होतं की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय तसेच महसूल मंत्री आपले चंद्रकांत दादा यांना दोघांनाही मी माझं व्यक्तिगत काम कुठलंही मी सांगणार नाही, माझे फक्त कामं सार्वजनिकच कामं असतील असं अशा प्रकारचा मी शब्द टाकला. व्यक्तिगत काम रणजितसिंह निंबाळकर घेऊन येणार नाही आणि त्यांच्यामुळं त्या बघण्याचा दृष्टिकोन, त्याचबरोबर माढ्यामधनं ही जी लढाई होती ही अभूतपूर्व लढाई आपण सर्वांनी पाहिली आणि ती जिंकल्यामुळं माढ्याच्या मधून निवडून आल्यामुळं एक भारतातल्या सर्व लोकांचा दृष्टिकोन माझ्या बाबतीत बदललेला आहे आणि कुठंतरी हा माणूस लोकांच्यासाठी संघर्ष करतोय, ताकद दिली पाहिजे अशी पक्षाची भूमिका आहे त्याच्या मागं. या ठिकाणी विरोधकांना मुद्दे कामासाठी मुद्दे सुचवावेत असंच मी विरोधकांना सांगणार आहे, कारण 5 वर्षामध्ये विरोधकांनी माझ्यावर कामाच्या स्वरूपाने कुठली टीका करावी जर ते टीकेच सकारात्मक घेऊन आपण त्याचं ऊर्जेत परिवर्तन करून निश्चितपणे कामामधून दाखवूया. याच नुसतं विषय नाही रेल्वेचा, फलटण आदरकी मार्ग याला एशियन डेव्हलपमेंट बँकेने तांत्रिक मंजुरी दिली आहे, त्याचबरोबर फलटण दहिवडी मसवड मार्ग याला या जो रस्त्याला मंजुरी दिली आहे, त्याचबरोबर शिरवळ फलटण रस्ता जवळपास 300 कोटी रुपयाचे रस्ते आणि त्यातील जवळपास काल 20 कोटी रुपयाचे टेंडर पण प्रसिद्ध झालेले आहेत. तसंच मुख्यमंत्री मोदींनी फलटण शहरामध्ये 1 कोटी रुपये माझ्या विनंतीवनं विशेष रस्ता निधी पण दिलेला आहे. सी एम रोडचे जवळपास 20 कोटी रुपये ग्रामीण भागामध्ये दिले आहेत. जवळपास 100 दिवसामधले 72 दिवस माझे संसदेत गेले आणि राहिलेल्या 30 दिवसामध्ये 350 कोटी रुपये त्याचबरोबर रेल्वे निरादेवदर आणि MIDC आणि 350 कोटी रुपयाचे प्रकल्प आपण रेल्वेचा 278 कोटीचा सोडून एवढं जवळपास 550-550 कोटी रुपयाचा विकास काम आपण मार्गाला लावायला यशस्वी झालं. पालखी मार्गाची मागच्या आठवड्यामध्ये बैठक घेतली होती, 300 कोटी रुपयाचा जे जमीन मालक आहेत त्याचं जे देणं आहे त्याच्यासाठी भूसंपादनाचं देणं आहे त्याच्यासाठी सुद्धा फाईल मार्गेला लावलेली आहे आणि मला अपेक्षित आहे की 1 ते 2 दिवसामध्ये त्याचे 300 कोटी रुपये आपल्याला ते पालखी मार्ग भूसंपादनासाठी येतील.